नमस्कार। आज आपण कोल्हापुरी झणझणीत भडंग बनवणार आहोत। अगदी एक स्पेशल मसाला वापरून तुम्ही यापूर्वी अशी ही भडंग कधीही बनवली नसेल मला खात्री आहे, आणि ही तुम्ही बघितल्यानंतर नक्कीच बनवून बघाल। आणि सगळ्या टिप्स सहित मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला मी कोल्हापुरी भडंगचा जो मसाला आहे स्पेशल, त्याची रेसिपी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे। आज मी ही भडंग माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यासाठी बनवून देत आहे। माझी मैत्रीण गावी गेलेली आहे आणि तिच्या नवऱ्याला रोज ब्रेकफास्टसाठी भडंग ही लागत असते, तर आपण बनवूया। या ठिकाणी हा मी 1 किलो मुरमुरा घेतलेला आहे। हा मुरमुरा तुम्ही बघू शकता, आपल्या नेहमीच्या मुरमुऱ्यापेक्षा गुबगुबीत असतो, मोठा असतो, आणि हा बघू शकता किती कुरकुरीत असा आहे। आपल्याला लागणार आहे कढीपत्तेची पाने 1.5 कप, साधारणतः 30 ते 50 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता। ठेसलेला लसूण आपल्याला लागणार आहे 1/2 कप, 1/4 कप अद्रक लागणार आहे आपल्याला, हे पण आपण छान ठेचून घ्यायचं आहे। लाल तिखट आपल्याला लागणार आहे 1/2 कप, बेडगी किंवा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता। 3 मोठे चमचेभर बारीक वाटलेली साखर आपल्याला लागणार आहे। 1/2 कप कोल्हापुरी भडंग मसाला लागणार आहे। हा मी घरी बनवलेला आहे, याची रेसिपी तुम्हाला शेवटी बघायला मिळेल। या ठिकाणी बारीक वाटलेलं मीठ घेतलेलं आहे 1 चमचे आपल्याला लागणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे। खोबऱ्याचे काप आपल्याला लागणार आहेत 250 ग्रॅम, शेंगदाणे लागणार आहेत आपल्याला 500 ग्रॅम, पांढरी हरभरा डाळ लागणार आहे आपल्याला 250 ग्रॅम, याला फुटाणा डाळ असेही म्हटले जाते। या ठिकाणी मी 2 मोठे चमचे भरून हळद घेतलेली आहे। प्रथम आपण ह्या सगळ्या गोष्टी तळून घेणार आहोत। शेंगदाणे आपण प्रथम तळून घेऊया। हे अगदी छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही या ठिकाणी बघू शकता तांबूस कलर आलेला आहे शेंगदाण्यांना, अशा प्रकारे आपल्याला हे तळायचे आहे। तर आपले हे तळून झालेले आहेत, आपण आता याच्यावरती हे ओतूया। एक खोबरं तळून घेऊया। हे आपण तांबूस कलर होईपर्यंत तळणार आहोत। तर आपल्याला हे खूप पण डार्क असं होईपर्यंत तळायचं नाही आहे, तर हलकासं ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने, जास्त जर हे तळलं गेलं तर हे कडवट लागतं, याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे तळायचं नाही आहे। खोबरं आपलं हे तळून झालेलं आहे, या चिरमुऱ्यावरती आपण खोबरं घातलेलं आहे। आपण आता ह्या डाळ्या तळून घेऊया। आपल्याला ह्या हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत तळायच्या आहेत, खूप अशा डार्क ब्राऊन करायचे नाही आहेत। तर या ठिकाणी आपल्या ह्या डाळ्या तळून झालेल्या आहेत। आपण आता ह्या डाळ्या यावरती घालूया चिरमुऱ्यावरती। कढीपत्ता तळून घेणार आहोत, म्हणजे जे तेल आहे ते तुमच्या अंगावर किंवा आजूबाजूला गॅसवर उडणार नाही। अगदी कुरकुरीत होईपर्यंत हा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे, त्यात ओलावापणा अजिबात नको आहे। तर तुम्ही बघू शकता यातला ओलसरपणा हा निघून गेलेला आहे, अगदी छान तळून निघालेला आहे हा कढीपत्ता। तर आपण आता हा काढून घेऊया। आपण आता हा कढीपत्ता चिरमुऱ्यावर घालूया।
आणि आता आपण हा लसूण तळून घेऊया. हा लसूण सुद्धा आपल्याला छानपैकी तळून घ्यायचा आहे. त्याचा ओलसरपणा हा सगळा निघून गेला पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा लसूण छानपैकी तळून झालेला आहे. आपण आता हा चिरमुऱ्यावर मुरमुऱ्यावर ओतूया. या अद्रक आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहे. तर आपले हे अद्रक छानपैकी तळून झालेले आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी चिरमुऱ्यावरती घालूया. तर आपण सगळ्या वस्तू यात तळून घातलेल्या आहेत. यावर आपण आता हळद घालूया. यात जी पडणार आहे महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कोल्हापुरी भडंग मसाला. तो आपण यावर पसरवूया. ही खूप खास गोष्ट आहे. त्याने त्या कोल्हापुरी जी भडंग असते त्याला टेस्ट येते. आपण आता हा लाल मसाला यात घालूया. काश्मीरी रेड चिली पावडर किंवा बेडगी मसाला किंवा तुमचा रेग्युलर मसाला कोणताही तुम्ही वापरू शकता. पण बेडगी मसाल्याने छानसा बेडगी मसाला घातल्याने याला छानसा कलर येतो भडंगला. आपण आता हे जे मीठ आहे ते घालणार आहोत. ही साखर आहे. साखर आपण घालूया. गरम तेल ओतणार आहोत. तर आपण आता हे गरम तेल यावरती घालूया. म्हणजे जे मसाले आहेत आपण घातलेली ती पण छानपैकी भाजून निघतील. आणि हे छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपली ही कोल्हापुरी झणझणीत अशी भडंग तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की बनवा. तुम्ही ह्या हाताने चोळू शकता. पण या ठिकाणी काही गरज लागलेली नाही आहे. अशाच चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपींसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूला जे बेलचं बटन आहे तेही असे दाबा. म्हणजे तुमच्या मोबाईलवरती पण अशी घंटा वाजेल आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला तर लगेच करा सबस्क्राईब. आपण आता कोल्हापुरी भडंग मसाला रेसिपी पाहूया. या ठिकाणी मी अर्धा कप जिरे घेतलेले आहेत. अर्धा कप बडीशेप. अर्धा कप धने. पाव कप पांढरी डाळ घेतलेली आहे. या ठिकाणी 3 मोठे चमचे आमचूर पावडर घेतलेले आहे. म्हणजेच ड्राय मँगो पावडर. या ठिकाणी 1 छोटा चमचा म्हणजे 1 टीस्पून हिंग घेतलेला आहे. आपण आता हे ज्या वस्तू आहेत त्या हलक्याशा भाजून घेऊया. प्रथम आपण जिरे भाजून घेऊया. आता हे जिरे भाजून झालेले आहे. आपण आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया. आपण आता बडीशेप भाजून घेऊया. अगदी खूप डार्क होईपर्यंत पण आपल्याला हे भाजायचे नाही आहे. नाहीतर तुमचा हा मसाला कडवट लागेल. याची पण आपल्याला भाजताना काळजी घ्यायची आहे. आणि गॅस मोठा करून भाजायचा नाही.
मध्यम गॅसवरती हे तळायचे आहे। आपली ही बडीशेप भाजून झालेली आहे, तर आपण आता ही काढून घेऊया। आपण आता धने भाजून घेऊया। तर आपले हे धने भाजून झालेले आहे, आपण आता हे काढून घेऊया। आपण आता खूप डाळ भाजून घेऊया। तर आपल्या आता हे डाळ भाजून झालेले आहे। आणि आपण आता हे थंड होऊ देऊ। आपण आता हे थंड होऊ देऊ। थंड झाले की हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया। आपण आता हे मिक्सरच्या जारमध्ये हा थंड झालेला मसाला घालूया। तुमचं मिक्सरचं भांडं किती मोठं आहे त्यानुसार तुम्ही ते घाला। पाहिजे तर तुम्ही ते 2-3 वेळेस बारीक करा, एकदम हे घालू नका, नाहीतर ते छान बारीक होणार नाही। तर मी हे 2 वेळेस वाटणार आहे। आपल्याला हे काढून छानपैकी परत हलवून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा लावायचं आहे। छान बारीक झालेला आहे। आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपण आता राहिलेला मसाला पण वाटून घेऊया। यात आपण आता हा हिंग घालणार आहोत आणि ही आमचूर पावडर, ड्राय मँगो पावडर घालणार आहोत। वाटून घेऊया। या ठिकाणी आपला कोल्हापुरी भडंग मसाला तयार झालेला आहे। हा तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवू शकता, हा खराब होत नाही आणि पाहिजे तेव्हा तुम्ही याची भडंग बनवू शकता। तर तुम्ही हा नक्की बनवून बघा। आता 3 आठवड्यानंतर दिवाळी आहे, तर येथे दिवाळीला तुम्ही हा कोल्हापुरी स्पेशल भडंग नक्की बनवून बघा। ही भडंग रेसिपी तुमच्या परिवारासोबत आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। तुम्हाला येत्या 2021 दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदात रहा, निरोगी रहा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।